रायगड स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने महिलांसाठी 7 दिवसीय क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात या 7 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 24 मे ते 30 मे दरम्यान होणाऱ्या या शिबिरात सहभागी मुलींना परेश ठाकूर यांच्या वतीने मोफत टी शर्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उद्घाटनाप्रसंगी आदिती अभिराज दळवी, रायगड क्रिकेट स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य बिर्ला दळवी, संदीप पाटील, विनय पाटील, सुहास हिरवे, सुमित झुंजारराव, प्रीतम भैया, महेश देशमुख, सागर खंडागळे आदी उपस्थित होते. रायगड स्पोर्ट्स अँड वेलफेअर असोसिएशनतर्फे या इथे रायगड कॅम्प इथं आयोजित करण्यात आलेला आहे. आपण सर्व मुली या इथे भाग घेत आहात. मुळामध्येच मुलींबद्दल एक असा समज आहे जो तुम्ही ठरवायचा आहे, गैरसमज आहे म्हणून, की मुली या नाजूक असतात आणि मुली ह्या या इथे सशक्तपणा किंवा कणखरपणा दाखवू शकत नाहीत. हा गैरसमज हा तुम्हीच तोडणं हे आवश्यक आहे. म्हणजे मुळामध्ये सांगता या इथे आपण बघतो, ऑलिम्पिक असेल किंवा ते आणखी एशियाड असेल, राष्ट्रकुल असेल, कुठल्याही स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत मुली या इथं सांगता या स्पर्धा गाजवत होत्या आणि त्यांनी चांगल्या प्रकारे या इथं तो समज हा तोडायला लावलेला होता. परंतु आणखी अजूनपर्यंत तो इथे जनमानसामध्ये मात्र सांगता तोच अजूनही सर्वांच्या मध्ये रूढ झालेला आहे. हा समज तुम्ही तोडून काढायचा आहे. तुम्ही या इथं दाखवून द्यायचं आहे की कशा प्रकारे तुम्ही कणखरपणाने या खेळामध्ये तुम्ही पुढे येऊ शकता. क्रिकेट हा फक्त पुरुषांचा गेम नाही आहे तर स्त्रियांचा सुद्धा तेवढाच गेम आहे आणि ते चांगल्या प्रकारे खेळू शकतात हे दाखवू शकतात. ह्यासाठी आता तुम्ही इथं पुढे येणं, तुम्ही पुढाकार घेणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जितक्या चांगल्या प्रकारे खेळाल त्याचा तेवढाच चांगला उपयोग हा तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये होणार आहे. तुम्हाला जर या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कणखरपणा आणि त्याच्याचबरोबर टॅक्टिक्स, लॉजिक्स याची प्रचंड आवश्यकता पडते आणि ह्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिकली याचं सांगता इथं नियोजन करून तरच सांगता आपल्याला जिंकता येतो. जर आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अशा ह्या गुणांचा आपल्याला उपयोग व्हायला हवा आणि हे गुण आपल्यात यावेत तर त्याच्यासाठी या स्पोर्ट्समध्ये आपण मनापासून कामाला लागावं. या इथं कोणीही व्यक्ती असेल हा तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत तो मनाने सांगता स्वतःला तो हरलाय म्हणून समजत नाही. पण तो तेव्हा हरतो जेव्हा तो मान्य करतो हा मी आता हरलो. एक आणि दोन वेळा सांगता कधी हार भेटली म्हणून सांगता काही कधी मागं जायचं नसतं. माणसाने नेहमी पुढं जायचं असेल तर मग लढण्याची जिद्द ही ठेवणं आवश्यक आहे. एवढंच आपण लक्षात ठेवा. या कॅम्पला आपण सर्वजण आलेले आहात. आज सर्व आपण आयोजक आहात. आयोजकांनी इतक्या मनापासून सांगता क्रिकेटला पुढे नेण्याचं काम हे केलेलं आहे आणि सर्व आता या इथे महिलांनासुद्धा आपण या इथं क्रिकेटमध्ये तेवढंच त्यांनी पुढे यावं, तेवढंच चांगल्या पद्धतीने सांगता त्यांनी खेळावं अशी आपली जी इच्छाशक्ती आहे. खरोखरच सांगता आपलं अभिनंदन. आपण फार चांगल्या प्रकारे या इथं काम करत आहात आपल्यामुळं या इथे रायगडच्या क्रिकेटला आणि त्याचबरोबर सांगता सर्व संपूर्ण महिला वर्गाला आणि पनवेलकरांना एक अभिमानास्पद असं सांगता या इथे क्षण वारंवार भेटू शकतील याची मला खात्री आहे. मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना या कॅम्पसाठी शुभेच्छा देतो.